विधानसभा चुनाव की ठीक पहले ठाणे जिला के पालक मंत्री गणेश नाइक ने एक संवाददाता सम्मेलन का आयोजन कर इन 5 सालों में नवी मुंबई के विकास की दिशा में किए गए कार्यों का ब्यौरा दिया, जिसमें प्रकल्पग्रस्तों के प्रश्नों से लेकर विभिन्न विकासशील कार्यों के मुद्दों का समावेश था। ठाणे जिला के पालक मंत्री गणेश नाइक ने कहा कि वे प्रकल्पग्रस्त और गांवठान क्षेत्र में क्लस्टर डेवलपमेंट का पूरा विरोध करते हैं। उन्होंने कहा कि किसी के घर पर तोड़क कार्रवाई वे होने नहीं देंगे। गावा मधला क्लस्टर डेवलपमेंट करून त्याला शास्त्रीय पद्धतीने त्याला आकार द्यावा असं होती। नंतरच्या काळात मी म्हटलेलं आहे की नवी मुंबईचा पुनर्विकास म्हणजे गावाचा क्लस्टर योजना रद्द करावी, हे रद्द करावी आणि ते असलेल्या स्थितीमध्ये त्यांना नियमित करावे, त्यांचे वाणिज्य वगैरे नियमित करावे आणि इन टोटो त्यांना हात लावणार नाही अशा प्रकारची भूमिका घेण्यात आलेली आहे। प्रकल्पग्रस्त लोकांनी बांधलेली घराला हात लावायचा नाही, त्या ठिकाणी असलेल्या त्यांनी बांधलेली दुकान वर्कशॉप वगैरे हात लावायचा नाही, बस इतपत आम्ही खुश आहोत। उन्होंने आश्वासन दिया कि 2014 तक की झोपडपट्टियों को नियमित किया जाएगा। ऑन द कॉन्ट्री माथाडी घटकांची जी चाली होते 180 स्क्वेअर फुटाच्या, उद्याला त्या ठिकाणी क्लस्टर करायचं असेल तर 2.5 FSI त्या ठिकाणी त्यांना 360 फुटाची कमीत कमी घरं किंवा वाढलेली दुप्पट म्हणजे जे जितक्या ते होऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी या परिसराला SRA म्हणजे झोपडपट्टी ट्रीट करून तिथे 4 FS द्यावं अशी मागणी मी केलेली आहे। आणि जितकं बांधले त्या लोकांनी तेवढं त्यांना बिलायला पाहिजे। कुणी माथाडी कामगारांनी गाववाल्यांनी बांधले म्हणजे त्यांचा फुटप्रिंट हा त्यांना त्यांचा पॅरामीटर धरून उद्याला विकास व्हायचा असेल तर त्यांनी बांधलेलं तेवढा संपूर्ण त्यांना मिळावा अशा प्रकारची आता आमची मागणी आहे। ओपन गाववाल्यांनी बांधलेली माथाड्यांनी बांधलेली झोपडपट्ट्यासुद्धा या सगळ्याच रेग्युलाइज व्हाव्यात। 2014 नवी मुंबई काँग्रेस की भूमिका पर पालकमंत्री गणेश नाईक ने तीखे शब्दों पर प्रहार किया। संजू नाईक ज्याला निवडून आले त्याला त्यांनी मतदान केलेलं नाही, गणेश नाईक आजवर निवडून आले त्याला मतदान केलं, ते पूर्वी ते माझं तर म्हणणं आहे की ते शिवसेनेची शाखा प्रमुख म्हणून त्यांना ट्रीटमेंट करतो। कोणाला ते कुठे काँग्रेसचे आहेत, मी काय मगाशी काय बोललो ते फक्त वरून कीर्तन आतून जरा तमाशा आणि ते आम्ही ओळखतो। पालकमंत्री गणेश नाईक ने वादा किया की वे नवी मुंबई शहर को आंतरराष्ट्रीय दर्जे का शहर बनाकर ही रहेंगे। पूर्वी घेतलेला मोरबे धरण म्हणा, STP चे अद्ययावत केलेले प्लांट म्हणा, ज्याला आपण घनकचरा व्यवस्थापनासाठी बनवलेली क्षेपणभूमी म्हणा, या सर्वच गोष्टी लक्षात घेता नवी मुंबईच्या एकूण महापालिकेचा सल्लागार म्हणून निश्चितपणे मला आनंद वाटतो। ज्याच्यामध्ये वंडर पार्क आहे, नवी मुंबईचे अद्ययावत एकूण हेड ऑफिसची इमारत आहे आणि भविष्यकालामध्ये वन टाईम प्लॅनिंगच्या अनुषंगानं येत्या 7 वर्षामध्ये 8,000 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्याची भूमिका जी घेतलेली आहे ती आत्मविश्वासानं पूरक करीन असा माझा विश्वास आहे। पालकमंत्री पर भ्रष्टाचार का आरोप लगाने वाले लोगों को ठाणे जिला के पालकमंत्री गणेश नाईक ने खुला आह्वान करते हुए कहा है कि कोई भी उनके खिलाफ भ्रष्टाचार का आरोप सिद्ध कर नहीं सकता। नई मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार प्रश्न आहे। नवी मुंबई महापालिकेचा मी कधी नगरसेवक नव्हतो, मी कधी सभापती नव्हतो आणि मी कधी महापौर नव्हतो। आणि दुसरी गोष्ट अशी की महापौर किंवा अन्य घटक त्याच्यापेक्षा प्रशासनाची जर कडी नजर असेल तर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही। अशी ठळक एखादी बाब पुराव्यानिशी जर त्या ठिकाणी जर कोणी जर सांगितली गेली तर त्याची चौकशी लावण्याचं काम मीच करेन। परंतु असं म्हणजे ज्याला मोघम अमुक ठिकाणी हा भ्रष्टाचार झालेला आहे, हा माणूस नालायक आहे, हा अलकट आहे, चोर आहे, बदमाश आहे, तर प्रश्न असा आहे की ज्याला एखाद्या चिखलामध्ये ज्याला एखादे झुंज होते त्याला वेळी माणसं चिखलात झुंज घेतात। ज्या शहाण्या माणसांना चिखलात झुंज घ्यावं वाटत नाही आणि त्या चिखलापासून ते दूर राहतात। आता असं म्हटलं तर की गाढवानी लात मारली म्हणून गाढवाची आपण लात मारायची का, कुत्रा चावला म्हणून आपण कुत्र्याला चावायचं का, ह्या धारणेतून मी ह्या सर्व गोष्टी टाळल्या। परंतु कुणाची हिंमत असेल तर
तर गणेश नाईक किंवा संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक यांच्यावर पुराव्यानिशित तुम्ही त्या ठिकाणी असे आरोप करा आणि ते सिद्ध करा. जनसामान्यांनी मान्य न्यायालयाला देईल ती सजा भोगण्यास आम्ही तयार आहोत आणि आत्मविश्वासाने सांगतो आमच्या नशिबात तसा दिवस येणार नाही. उन्होंने कहा कि शहर के विकास के लिए जरूरी है सत्ता किसी सक्षम व्यक्ति के हाथों में देना. तो कालखंड संजू नाईक खासदार होते, मी आमदार होतो, नंतर मी मंत्री झालो, संदीप नाईक आमदार होते आणि नंतरच्या कालखंडात सागर नाईक महापौर झाले. म्हणजे पॉवर वॉज अंडर वन रूफ. आता प्रश्न असा की म्हणजे त्याशी मला प्रश्न विचारला, यार घराने सगळे तुमच्या घरातले का? प्रश्न असा आहे की जर नालायक असतील तर एका घरचे कशाला पाहिजेत, पण लायक असतील तर का नको. दुसरी गोष्ट अशी की एका घरचे राहिले म्हणून काय या शहराचं बिघडवलं आहे? अन्य महापालिकांच्या तुलनेमध्ये ॲटलिस्ट कुठेतरी पूर्वी काही दुसऱ्यांना मोठे बनवून मला त्रास झाले. तुम्हाला सगळ्या पेपर लोकांना माहिती ना, आपल्याला माहीत नाही. अन्य घटकांना मोठे बनवल्यानंतर आम्हाला काय त्रास झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो त्रास टाळावा, वादविवाद होऊ नये म्हणूनच आम्ही तो निर्णय घेतला. आणि दुसरी गोष्ट, याच्यातून काय कमाई आहे? कोणी जर सिद्ध केलं किंवा नाईक घराण्यातून ह्या महापालिकेच्या माध्यमातून ही अचीवमेंट केली पर्सनल, डेफिनेटली मी सांगतो आम्ही सगळे राजकारणातून मुक्त होऊन जाऊ. पालकमंत्री गणेश नाईक ने नवी मुंबई के विकास की आलोचना करने वाले विपक्षी नेताओं से सवाल किया कि नवी मुंबई की इतनी प्रगति हुई है तो वहीं शिवसेना सत्तारूढ़ मुंबई, ठाणे और कल्याण महानगर पालिका का आज तक उतना विकास क्यों नहीं हो पाया? ज्यादा दुसरा कड़े अपने एक बोट असे लावतो त्याला चार बोट अपने कड़े येतात. नवी मुंबई महापालिकेचा इतिहास, नवी मुंबई महापालिकेचं वय, नवी मुंबई महापालिकेतल्या सर्व स्तरावरची प्रगती आणि आजूबाजूच्या असलेल्या महापालिका ज्यांच्या तोंडातून आरोपांचे असे त्या ठिकाणी उद्गार काढले जातात त्यांनी स्वतःला तपासून बघावं. मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण महापालिका त्यांच्या नेतृत्वाखाली आहेत. त्यांनी एकूण नवी मुंबईने केलेली प्रगती, आजवरच्या नवी मुंबईच्या जनतेकडून मिळवलेला संपूर्ण कर, तो पाणीपट्टी असेल, पूर्वीची सेस असेल, आताचं LBT असेल आणि त्यांच्या महापालिकांमध्ये आजवर आलेला कर, त्यांनी कशा कशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावलेली आहे आणि नवी मुंबईची प्रगती, नवी मुंबईच्या जनतेचं समाधान आणि अन्य त्या ठिकाणी समाधान याची तुलना केली तर आत्मविश्वासानं सांगतो की त्या ठिकाणी नवी मुंबई इज टू मच अहेड. इतना ही नहीं, उन्होंने नवी मुंबई महानगर पालिका द्वारा कार्यरत STP का उदाहरण देते हुए कहा कि STP नियोजन में नवी मुंबई सफल तो वहीं मुंबई और ठाणे महानगर पालिका इसमें विफल रही. प्रश्न असा की नवी मुंबई मध्ये 12.5 लाख वस्ती असताना 30 लाख वस्ती होणाऱ्या वस्तीचं STP नियोजन आज केलेलं आहे. मुंबई मध्ये मी पर्यावरण मंत्री 2004 साली झालो, मुंबई मध्ये 50% सुद्धा त्या ठिकाणी STP प्रोसेस होऊन समुद्रात पाणी सोडलं जात नव्हतं, हे मी 2004 बोलतो मी. त्याच्यानंतर काही ठिकाणी STP बांधल्या गेल्या, परंतु अजूनसुद्धा मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये त्या ठिकाणी STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट परिपूर्ण नाहीत. हे अपयश त्यांचं आहे, आमचं नाही. उन्होंने कहा कि ठाणे में पानी की आज भी किल्लत है मगर नवी मुंबई महानगर पालिका के पास खुद के मोरबे धरण से पानी की कोई भी समस्या नहीं. नवी मुंबईच्या नेतृत्वाने मोरब्यासारखं धरण 550 कोटी रुपयाला, त्याला लोकांना भीती वाटली. त्याला तुम्ही जर इतिवृत्त बघितलात, हे मोरबे धरण म्हणजे त्या ठिकाणी लोकांची थडगी बांधण्यासाठी त्याचा वापर होईल अशा प्रकारच्या कॉमेंटसुद्धा काही लोकांनी केलेल्या आहेत. त्यावेळेला हे हा अव्यवहार असलेला व्यवहार केला आहे अशा प्रकारे टीका टिप्पण्या केल्या. आज मोरबे धरण हे नवी मुंबईला ललांबूत ठरलेलं आहे. साधारणपणे 30 लाख वस्तीला पाणी पुरेल इतकं पाणी ह्या धरणामध्ये राहू शकतं. मग ठाणे महापालिका जिल्हा, ज्या ठाण्याला इतिहास, ज्या ठाणे जिल्हा, ज्या ठाण्याला एक परंपरा आहे, मग तिथल्या नेतृत्वाने त्या गोष्टी का नाही केल्या? मग जर भ्रष्टाचारी जर नवी मुंबईचे लोक असते मग त्या ठिकाणी नवी मुंबईच्या जनतेची प्रगती कशी झाली असती? मग तुम्ही किती तुमचे हात स्वच्छ आहेत ते पहिले दाखवा आणि मग या प्रगती का तुमच्या झाल्या नाही त्याचा सुद्धा तुम्ही उल्लेख करा.
उन्होंने तुर्बे छेपड़ भूमि के माध्यम से नवी मुंबई की कचरों का उपयुक्त तरीके से किए जा रहे विघटन का उदाहरण देते हुए शिवसेना सत्तारूढ़ मुंबई महानगर पालिका पर निशाना साधा। मी मगाशी म्हटले शेपण भूमी, 100 वर्षाचा इतिहास असलेली मुंबई महापालिका आज त्या ठिकाणी ऐरोलीच्या ब्रिज जवळ तिथं कचरा जाळते, तिचा संपूर्ण धूर नवी मुंबई ते ऐरोली भागाला येतो ना। मग नवी मुंबईच्या नेतृत्वानं आज 30 लाख वस्तीपर्यंत टिकेल एवढी शेपण भूमी म्युनिसिपल डिस्पोजल सेंटरची त्या ठिकाणी निर्मिती केलेली, ह्या ललांभूत गोष्टी आहेत। इतना ही नहीं, उन्होंने शिवसेना नेता सुभाष देसाई पे करारा प्रहार करते हुए कहा कि उनमें शुद्ध पानी के प्लांट और एसटीपी के बीच क्या फर्क है इसका कोई ज्ञात नहीं। मोरबे धरण, एसटीपी आणि घनकचरा व्यवस्थापनाची जागा, या तीन गोष्टी कुठल्या अन्य शहरामध्ये आहेत आपण दाखवा। आणि म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे भ्रष्टाचार नुसतं तोंडातून उद्गार काढून जमत नाही, तो सिद्ध करायला पाहिजे। आणि एकदा त्यांचे तिथले नेते सुभाष देसाई मुंबईच्या संपूर्ण टीका करता करता ठाण्यावर आले, नवी मुंबई आल्यानंतर त्यांना माहीत नव्हते ते मी आलो आहे। नवी मुंबईच्या शुद्ध पाण्याचा म्हणजे प्लांट, आता शुद्ध पाण्याचा प्लांट म्हणजे काय, एसटीपी काय आणि शुद्ध पाण्याचा प्लांट काय, हे त्यांना फरक समजत नव्हता। कोणीतरी अर्धवट माहिती दिली होती आणि त्याच्याने मी रोखलं त्यांना तिथे, म्हटलं हा गणेश नाईक इथूनच तुम्हाला उत्तर देईल, सिद्ध करा। आता ते शुद्ध झालं, त्याच्यानंतर 2 सत्र झाली कुठली विधानसभेची, ते कधी मला प्रश्न विचारायला आलेच नाही त्या ठिकाणी। ब्युरो रिपोर्ट, NMTV।